जय देवी जय महिषासुर मर्दिनी क्या समझे दुर्वारिश्वर ने धारण कर दिया बने हैं जय देवी जय देवों ने बोला बाला
तसेच आंबड तालुका आहे, पैठण तालुका आहे, तर पण गावरा तालुक्या सगळ्यात आतापर्यंत तर मला असं वाटतं की आमच्या तालुक्यात सगळ्यात जास्त ऊस ह्या कारखान्याने होतो. परंतु आता या वर्षी एक तर जायकवाडीला पाणी कमी आहे, तरी माझी शेतकऱ्याला अशी विनंती राहील की बाबा त्याचा 4 एकर ऊस आहे त्यांनी 3 एकर किंवा 2 एकर ऊस ठेवावं, आणि ज्याच्याकडे 10 एकर आहे त्यांनी 5 एकर ठेवावं. कारण चेअरमन आणि खाजगी कारखाने जे आहे महाराष्ट्रामध्ये ते आता कोऑपरेटिव्हच्या बराबरीचे झाले. अशा खाजगी कारखान्याचं जे काही संघटन आहे विस्मा म्हणून, तर त्याचेही चेअरमन आहेत असे बेबी ठोंबरे साहेब, त्याचबरोबर घेवरेचे एक ऊस उत्पादक आणि आमचे स्नेही घेवरेचे पंचायत समितीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे पण चेअरमन झालेले, स्वतः वकिलीचा व्यवसाय करत होते, आता करत नाही पण पूर्वी चांगली वकिली केली त्याने, असे आमचे श्रीहरी मोठे साहेब आता आपल्या पुढे त्यांनी वाचन केले. आणि पैठण तालुक्यातले एरंडे जळगावचे शेतकरी विक्रम पांढरे एरंडे, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व संचालक, पियुष शुगर फॅक्टरीचे कारखान्याचे अध्यक्ष पन्हाळे साहेब, देवगिरी बँकेचे चेअरमन किशोरजी शेतोळे, मार्केट कमिटीचे चेअरमन राधाकिशन पटाळे, भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुहास सरसा, मध्यवर्ती सहकारी बँकेचे डायरेक्टर जावेद पटेल, आणि उपस्थित सर्व आमचे उपाध्यक्ष गामांना नवपुदे, आणि सर्व शेतकरी ज्यादा दिसत होता आणि उपस्थित म्हणजे 21-22 ला, आणि असं वाटत होतं शेतकऱ्यांना की आमचा ऊस जातो की नाही, आमचा ऊस जातो की नाही. आणि मग त्यावेळेला शेतकऱ्यालाही त्रास होतो, म्हणजे ऊस ज्यादा झाला की शेतकऱ्याला त्रास होतो, आणि ऊस कमी झाला की कारखान्याला त्रास होतो. कारखाना त्रास दोघांनाही आहे, असं काही नाही की कोणाला त्रास नाही. आणि म्हणून गेल्या वर्षी ऊसाचं एक उत्पादन कमी झालं साखरेचं, आणि यावर्षी त्याच्यापेक्षा कमी होईल 1% अधिक, एवढी रिकव्हरी प्लस केल्या जाते. आणि रिकव्हरी काढायचं काम दुसरा कारखाना काढतो, पण कारखान्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, कोणी म्हणजे सरकारने, आणि म्हणून त्याची तपासणी करून घ्यावं लागते. आणि पुण्याला जे VSI वतन झाला शुगर इन्स्टिट्यूट, तिचे चेअरमन आहे माननीय चंद्रजी पवार साहेब, कायम चेअरमन आहे तिथे, तर त्या VSI कडून ती आपल्याला खात्री करून घ्यावं लागते. आणि ते सहजपणे आपण पाठवलेली खात्री करतच असं नाही, तर तुमचं साखरेचं उत्पादन किती झालं, तुमचं मोलॅसिसचं उत्पादन किती झालं, याचा सगळा बारीक अभ्यास करून त्याचं जे काही सूत्र असेल आणि ते जे स्टँडर्ड सूत्र असते त्या स्टँडर्ड सूत्रामध्ये बसून ते आपल्याला कळवतात वेळ आहे, आणि ते सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागतं.
की हे तुमची रिकव्हरी बरोबर आहे आणि त्या रिकव्हरी प्रमाणे मग आपल्याला पेमेंट करावा लागतो. त्या रिकव्हरी प्रमाणे पेमेंट करावा लागतं आणि म्हणून गेल्या वर्षी आपल्याला त्याने 11.12 ची रिकव्हरी कपल केली आणि त्याप्रमाणे आपण भाव दिला जवळपास 2400 रुपये त्याच्यापेक्षा थोडे जास्त एवढा भाव आपण गेल्या वर्षी दिला आणि तो कुठेही दरवर्षी आपला कारखाना हा FRP पेक्षा कधी कमी FRP पेक्षा भाव वाढून द्यावाच लागतो. म्हणजे तुमच्या इकडे नफा होऊ का तोटा होऊ आज बाजार भावाप्रमाणे वागावा लागतो. जसं आमच्या दुधाच्या व्यवसायात पुन्हा की खाजगी वाले काय करतात, कॉपरेटिव्ह वाले काय करतात आणि ते खरेदीदार काय करतात त्याच्या हिशोबाने भावाचं गणित बसवावं लागतं. तसा उसाचा पण आहे आणि उसाचा पण असल्यामुळे यावरचा आपण FRP पेक्षा जादा भाव देणार आहोत का, तर आपली डिस्टरी चालू झाली. आपली डिस्टरी चालू झाल्यानंतर ट्रायल पण आपण घेतलेलं आहे आणि अतिशय चांगलं व्यवस्थित ही डिस्टरी चालू झाली आणि म्हणून आपल्याला या दृष्टीने त्याचा अधिक लाभ होईल. आता आपण यावरती डिस्टरी चालू केली आणि डिस्टरी चालू केल्यामुळे आपल्याला आपलं मोलायचे आपण त्याचं अल्कोहोल काढू आपण त्याचं इथेनॉल करतो आहोत आणि त्यामुळे आपल्याला आणि हे सगळं इथेनॉल ह्या पेट्रोलिंग कंपन्या घेतात आणि त्याच्यात तो भाव देतील. म्हणजे त्यांनी ठरवलेला भाव की आत्ताचा 60 रुपये काही पैसे आहे बी हेवीच्या मोलायसिसला पण याच्यापेक्षा आधी वाढण्याची शक्यता रुपये 2 रुपये सांगता येत नाही. आमच्या सगळ्या असतो तोही मी सांगेन पण काही प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित झाले. प्रथम तर मोठ्या साहेबांनी जायकवाडीचा पाण्याचा प्रश्न उपस्थित केला आणि तो सध्या ऐरणीवर आहे. आतापर्यंत हा प्रश्न दरवर्षी किंवा कमी पाऊस पडला तर नेहमीच प्रश्न येतो. मला कधी कधी पावसाळ्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये आमचे नाशिकचे नगरचे आमदार भेटतात त्या आम्ही त्यांना विचारतो तो पाऊस पाणी कसं आहे. साधारण शेतकऱ्याची प्रथा आहे पावसाळ्यात तो 2 शेतकरी भेटले तर तो हा पहिला प्रश्न विचारतात की तुमच्याकडे पाऊस पाणी कसं आहे. तसं मी त्यांना विचारत असतो किंवा पावसाची स्थिती काय आहे आणि त्यानं म्हणत असतो तुमच्यावर खूप पाऊस पडू दे. त्याच्यामुळे म्हणतो मी की आमच्या धरणात पाणी येत आता हे पाणी त्यांच्यावर खूप पाणी पाऊस पडला तर आपल्या धरणात पाणी येईल आणि तिकडे पाऊस पण कमी पडलं तर आपल्या धरणात पाणी कुठून हे अडचण आहे. पण कायदेशीर आणि समन्यायी पाणी वाटत कारखाने चालू झाले की धुपन लांबून दिसायचं आता धुपन दिसत नाही कारण इथं या चिमणीचा धुपन या चिमणीचं धुपन मुंबईच्या ऑफिसमध्ये दिसतं या चिमणीचं धुपन हे दिल्लीच्या ऑफिसमध्ये दिसत आणि तिथं त्यांना दिसलं की ते नोटीस पाठवतात आणि त्याला त्याच्यासाठी काही पेनाल्टी पण लावतात आणि पेनाल्टी सुद्धा वसूल करतात आणि त्यामुळे आता चिमणीचं धुपन दिसत नाही. बऱ्याच वेळा मला कारखाने चालू असला की लोक म्हणतात तुमचा कारखाने काढून बंद आहे तिथे बंद नाही व चालू आहे पण तू कुठं पाहिलं चिमणीचं धुपन नाही म्हणतात. याचा अर्थ कारखाना चालू असतो पण धुपन दिसत नाही. तसं हे डिस्टरीचं पाणी हे खराब पाणी आता आपल्याला साठवता येत नाही जमिनीवर सोडता येत नाही म्हणून ते आता आपण जाळणार आहोत. त्याच्यामध्ये गॅस पण असतो थोडा आणि हे जाळायचं आणि तो जाळण्यासाठी जर डायर नावाची मशिनरी आहे डायर म्हणून की तिथं तो जाळला जाईल की ही मशिनरी आपण या कळाला बसवली आणि ते बसवल्यानंतर त्याचा जे काही पाणी जाळल्यामुळे जे काही राख बाहेर येईल पाण्याची पण राख येते आणि ती राख बाहेर येईल तर ती सुद्धा विकल्या जाते ती पोटॅश. ते पोटॅश आपण 26-26-10 किंवा असं जे शेवटचा आकडा आहे तो पोटॅश आणि त्याला काही मागणी आहे त्यामुळे आपण ते पाणी जाळू
पोटेन्शियल निर्माण करणार आहोत. आता जेव्हा हे पाणी आपण आपण मोठ्या टाकीमध्ये जवळपास 80 लाख लिटरची एवढी टाकी आपण तयार केली आणि त्याच्यासाठी आणखी एक बैठकी आहे की आपण यावर्षी घेतली नाही पण तो डायर करायचं म्हणजे पाणी जाळायचं त्याच्यापासून जे पावडर निघेल तिला दाणेदार करायचं बाजरीचं दाणेदार कर त्या दोन्ही मंडळी आपण नोंदवल्या आणि आता तिथेही आपण ते चालू करू आणि त्यामुळे या वर्षी कारखान्याच्या दृष्टीने म्हणजे ऊसाचा जेवढा आपल्याला बाहेर प्रॉडक्ट करता येतील ते आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. गेला याच्यापूर्वी आपण अगदी 2012 आपण पोषण केलं 3 मेगावॅट त्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात 100 रुपयाप्रमाणे. त्यानंतर आपण इंजिनऑफ केलं इंजिनऑफ झालं तरी झाली तिसरीनंतर आता आपण डायर बदलवलं की आपण पोटॅशियम काढू याचा जो काय आपल्याला फायदा होतो त्यामुळे आम्हाला उत्पादकाला देखील अधिक भाव द्यायला आणि यावर्षी तर तुमच्या एफआरपीपेक्षाही आपल्याला भाव जादा द्यावा लागणार आहे. एफआरपीपेक्षा देखील भाव जादा द्यावा लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ऊसाची शेती ही काही दिवसांनी आपली इंधनाची शेती होईल अशी सुद्धा चर्चा आहे की जे काही गाळ्याला उचल ही आपण 2500 रुपयाने करणार आहोत आणि त्यावर 2500 रुपयाने पहिली उचल आणि नंतर पुन्हा 2 आपण हप्ते करणार आहोत. या दृष्टीने आपला भाव राहणार आहे आणि म्हणून मला ऊस सुद्धा उत्पादकाला आग्रह करत की आपल्या या कारखान्याला पुढच्या वर्षी तुम्ही ऊस द्या याही वर्षी चांगला द्या पुढच्या वर्षी द्या. आम्ही काही या कारखान्यातून खरं म्हणजे आम्हाला जेवढं काही चांगलं करता येतं आणि त्याच्यातून जेवढा काही प्रॉफिट होईल तो आम्ही शेतकऱ्याला चेंज करत असतो आणि म्हणून तो शेतकऱ्याला जितका झाला त्याचा भाव देता येईल. खरं म्हणजे मागे कमिटी नेमलेली केंद्र सरकारने आणि त्यांनी म्हटलं होतं 30% याचा सगळा व्यवहार करून 70% शेतकऱ्यांना द्या 70% आपण देतोच आहोत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आता अडचण राहणार नाही असं मला वाटतं आणि म्हणून या वर्षीच्या ऊस उत्पादकांना पुन्हा एकदा विनंती करतो की जास्तीत जास्त ऊस आपण या 3-3.5 लाख टन प्रशिक करण्याचा आपला विचार आहे. आता बघू परिस्थिती कशी येते ती पण एवढं आपण प्रशिक करू आणि आता भाव आता जो जाहीर केला तो नक्की देऊ एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.